सनी देओल आणि अमृता सिंग. मला सनी देओल आणि सनी लिओनचं वाटत. धमासान असं युद्ध लागलेलं आहे स्पार्क युजर आणि वुडलँड युजर यांच्या मध्ये. रूम मध्ये एंट्रन्स केल्यावरच ही दोन बकासुर बसलेली आहेत. मी प्रिया धरत आणि मी मुंबईवरून आहे. आपला आहे इथं पाचवा दिवस. हॉटेलचा व्ह्यू आणि हॉटेलच्या समोरचा व्ह्यू या दोन्ही गोष्टीचा आस्वाद घेत आपण नाश्ता करूया. नमस्कार. तुम्ही कुठे आले आता म्हणली आज? हे आमचे छोटे सबस्क्रायबर्स. नमस्कार. नमस्कार. सकाळ सकाळी बकासूर नाश्ता करत असताना अंडी. इकडे जायचंय तर नुसतं भीती घालायचं झालं. इकडे जावा तिकडे जावा आपण व्यवस्थित जे करा ते करा. काही घाबरायचं नाही. माणूस आहे प्रत्येक ठिकाणी माणूस असणार. थोडीशी होत्यात कधी कधी प्रॉब्लेम समजल्यामध्ये. प्रत्येक स्पॉटला गेल्यानंतर आपल्याला नवीन नवीन गाड्या घ्याव्या लागतात आणि आम्ही घेतलेली आहे आता इनोवा. चंदनवाडी आणि बेताबोली इकडे जाण्यासाठी अशी कंडिशन आहे सगळ्यांची की हे स्किन आहे ती फाटा लागली. इथं आल्यानंतर पहिल्यांदा सनस्क्रीन आणि काहीतरी घ्यायला लागते. आम्ही आता चाललो मेडिकल शॉप साठी कारण ओठ सुद्धा फुटलेले आहेत आणि स्किन सुद्धा राठ झालेली आहे. आपका नाम बताओ सर जी. महराज. महराज सर जी, इस एरिया के बारे में कुछ हमें बताइए. ये लास्ट गांव है चनावाड़ी रोड का. हाँ. इसे आगे गांव नहीं है. ठीक है. इसे आगे पूरा पहाड़ पहाड़. हाँ, जिसे गांव नहीं है इसे आगे. हाँ. और इसी रास्ते से आपने क्या बोला? अमरनाथ यात्री इसी रास्ते से जाते. इसी रास्ते से जाते हैं. चनावाड़ी तक जाती है गाड़ी. हाँ. उसके बाद पैदल या घोड़ी पे. घोड़ी पे. और इधर भी हेलीपैड है क्या? हेलीपैड पहलगाम में. पहलगाम में हेलीकॉप्टर जाता है पहलगाम से. हाँ. छोड़ते ही नीचे 6-7 किलोमीटर नीचे ही छोड़ता है. और उधर से फिर घोड़ा पकड़ना पड़ेगा. उधर से घोड़ा या पैदल. ये अमरनाथ की यात्रा जो शुरुआत होती है, जो बेस है अमरनाथ यात्रा का, वो यही है. ये है सिक्योरिटी चेक और यहाँ से पैदल जाते हैं. तो हम अभी जा रहे हैं वो है चंदनवाड़ी गांव. ये है लास्ट गांव यहाँ का और यहाँ से आगे अमरनाथ यात्रा के लिए जाते हैं लोग. अरे काय पण म्हणा, वुडलँडचं पैसे पिटलत जे आईला ट्रॅक्टर सोल घेऊन लई संपना गेलाय मी.
कुठं पण वापरता येते, ट्रेकिंग करता येते. शूज अजिबात स्लिप होत नाहीत. ठीक आहे, वुडलँडचं पेड प्रमोशन नाही, फ्री प्रमोशन आहे. ओके, काल बुटाला उगच भाडं दिलं. हे वुडलँड खरोखर पैसे फिटतात. 3,000-3,500 रुपये तुमचे जातील. पण तुम्ही इकडे यायचं असेल तर तुम्ही वुडलँडचाच शूज घ्या, जेणेकरून तुम्हाला इथला एन्जॉय करता येईल. कारण एवढंच भाडं जाणार आहे इथं, त्यापेक्षा स्वतःचं शूज असलेलं काय वाईट. येऊन चालण्याचा आस्वाद न घेणारे लोक. अरे पिछे से भी आ गए. सेल्फी मैन ले लिया सेल्फी. तर या ठिकाणी आपण बघतोय वर डोंगर आहे त्यावर बर्फ नाही, पण हा आलेला आहे दुसऱ्या डोंगरावरून स्लाइड होत आलेला बर्फ. इथं बर्फवृष्टी होते आणि थोडस धाप पण लागत्या. आपण माझे हार्टबीट बघू शकतोय 140 BPM. आपल्या ग्रुपचे बच्चन यांनी बर्फाचा तुकडा घेतलेला आहे, पण अफसोस कालच मटेरियल संपलेला आहे. भगवान क्या जुलूम है. आणि इथं बर्फ हलवायचं काम चालू आहे, रस्ता बनवायचं काम चालू आहे. तिथं रस्ता असणार आहे या ठिकाणी. जर बर्फात चालायचं असेल तर तुमच्यासाठी एक बोनस टिप की आपल्याला उडल्यांचा बूट असायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, जर नसेल इथला बूट लोकल घेतला असेल तर टाचा ऋतूवत चालायचा आहे अशा प्रकारे. यामुळे काय होईल, तुमची ग्रीप चांगली राहील आणि घाबरायचं नाही अजिबात. आता आपण बघतोय मागच्या बाजूला स्लाइड किती मोठा आहे, पण आपण ह्यामध्ये एक कण सुद्धा पडणार नाही. ही गॅरंटी कॉन्फिडन्स मनामध्ये असला पाहिजे. याला सांगाल तो बर का गणबूट घे भाड्यानं. हे कशाला स्पार काय भावा. घसर स्लाइडिंग करायला बघ केवढं घालू नका पैसा. स्लाइडिंग निवांत चाललंय. तुझं कसं चाललंय. माझं निवांत चाललंय. मग माझं निवांत चाललंय. ए फ्यू मोमेंट्स लेटर धमासान असं युद्ध लागलेलं आहे स्पार्क युजर आणि वुडलँड युजर यांच्या मध्ये. आणि आपण बघायचंय पळत पळत जाऊन कोण पहिल्यांदा झेंड्याला शिवतय. एवढं धाडस त्याच्यात पण नाही, माझ्यात पण नाही. पाठी बदलली साला. आपण सध्या आलेलो आहे बेताब व्हॅली मध्ये. इथे बेताब पिक्चरचं शूटिंग झालेलं होतं आणि थोडीशी इन्फॉर्मेशन काढली मी या व्हॅली बद्दल की इथं जुनं नाव काय होतं. जुनं नाव ऐकल्यानंतर थोडस हसू येते. या व्हॅलीला बेताब व्हॅली ऐवजी हगन व्हॅली असं नाव होत. लोक राहते यार. सर बेताब पिक्चर मी बघितलाय, पण आठवण झाले. कसलं शूटिंग झालेलं इथं या ठिकाणी?
सनी देओल आणि अमृता सिंग. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. क्या माल है यार. पळून येतात आणि या ठिकाणी एक छोटस घर बांधतात. बर, आणि त्यामध्ये थोडे दिवस राहतात. हा हा हा, तो सीन म्हणजे तो काम करत असते, ते लाकडं तोडून वगैरे आणत असते, तेच येत आहे ना. लाकडे थोडं थोडं आठवते. तुम्हाला काय आठवते या बेताबेली मध्ये, बेताल पिक्चर मधील, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ही होती बेताबेली उर्फ जुन्या नाव अगनवेली. आणि हे मास्क लावायचं कारण म्हणजे ओठ जास्त फुटलेत, गाल पण फुटा लागलेत. जरा मास्क लावून स्वतःला सेफ ठेवा थंडीपासून. इथं तुम्ही ही आल्यावर मास्क लावून थोडस फिरा. जिथं आपल्याला जायचं आहे, थोडे फोटोशूट करायचे आहेत, त्या ठिकाणी मास्क काढा. 2000 years later. आत्ता वाजलेली आहे 1:30 आणि आपण आलेलो आहोत जेवायला नथूज रसोईच्या ठिकाणी. आणि आपण बघायला लागलो एकदम क्लीननेस आणि स्वच्छता सगळं. ही पाहतोय आपण काश्मीर मधली भांडण. असंच फिरत फिरत पाहिलं का आमच्या मार्केटमध्ये आलोय. आणि मार्केटमध्ये बघू शकताय आपण एक विशिष्ट प्रकारची अशी हॉटेल्स आणि स्ट्रीट लाईट सुद्धा आहेत. वरती आल्यानंतर इथं ड्रायफ्रुटचं एक दुकान आहे आणि त्या ड्रायफ्रुटच्या दुकानाचं नाव आहे वाणी ड्रायफ्रुट्स. या ठिकाणी बेस्ट डीलमध्ये तारिक भाईंच्याकडून आम्हाला ड्रायफ्रुट्स, पीच वगैरे जे ड्राय इथं मागच्या बाजूला दिसतंय, या गोष्टी आम्हाला मिळाल्या. त्यामुळे तारिक भाई थँक यू. जर काही लागत असेल आमचे सबस्क्रायबर लोक तुम्हाला कॉल करतील. तुमचं एक जे कार्ड आहे याचा फोटो मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकतोय. छोला पुरी ठीक ठीक आहे. चलो इधर आहे ना, देत आहो. चलो चलो अंदर. काय केलं ती छोटी मुलगी पाया पडत आली आपल्याला की भीक द्या, पैसे द्या म्हणून. मग मी तिला खायला दिलं या हॉटेलमध्ये. आपण थोडा वेळ तर थांबूया. ती मुलगी खरोखर ताट संपवत्या का घेऊन जात्या पार्सल, हे बघूया आपण. A few moments later. खाना खाया. अच्छा था हाँ, के लेके गई किधर. नहीं लेके गया ना. अच्छा खाना था ना, तो पैसा मत मांगू. हाँ भीक मत मांगू, जाके स्कूल पढ़ाई करो. अभी अशा पत्तीनं पैसे मागणाऱ्या भिकाऱ्यांना तुम्ही खायला द्या. आपण 5 रुपये देतोय आणि चटकून जातोय. पण जर आपण भिकाऱ्यांना खायला घातलं, पैसे नाही दिले, तर ती उद्या भीक मागायचं बंद करतील. कारण पैसे मिळून झाल्यात लोक खायलाच न्या लागल्यात. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही भिकाऱ्याला पैसे देऊ नका, त्याला डायरेक्ट भूक लागल्या म्हणतो ना खायला द्या. मार्केटमध्ये आपण आपल्या स्वतःसाठी मफलर घेतलेले आहे. मस्त मस्त दिसा लागले आणि मस्त गळ्याभोवती गरम झालेला आहे. भरपूर बायका शॉपिंग करायला लागल्यात. आणि आता मला पण कंटाळा आला, मी जातो गाडीत जाऊन मस्तपैकी झोपतो. आणि आपली बाकीचे जे मेंबर आहेत ते गेलेले आहेत एक 4 पॉईंट बघण्यासाठी घोड्यावरून. पण मला आलेला होता कंटाळा, पण त्यांना सांगितलं शूटिंग करायला. आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं शूटिंग ॲड करायचं आहे. अरे बापा, अरे दादा, रे रब्बाने तुझको बनाने में कर दी है उसने थी खाली तिजोरियां. एक किधर बना था मुन्नी का घर? उधर बना था ना, उधर. अब तो अपनी मुन्नी पकड़े पकड़ते हैं. सरिया तेरा इश्क है पिया. तेरा आगे सर, पैर आगे. यस सर, एंजॉय कीजिए सर. भाई भाई भाई
मेरे को लगा ब्रेक किधर है इसका। Inches later. सध्या आम्ही आहे पहलगाममध्ये। पहलगाममध्ये आपण पाहिलं आज काय काय कुठे कुठे फिरलो काय काय केलं, तर रुद्र हॉलिडेजनं आपल्याला एका रिसॉर्टमध्ये, तर लीडर रिसॉर्ट म्हणून आपल्याला इथं रूम दिलेली आहे, त्या रूमचा व्ह्यू तुम्हाला आज दाखवायचा होता। रूममध्ये एंट्रन्स केल्यावरच ही दोन बकासुर बसलेली आहेत, बघू शकता ही दोन बकासूर, आणि तिसरं बकासूर बसायला पण जागा आहे, तरी लोकांना ह्यामध्ये ॲडजस्ट होत नाही। इथं दिलेलं आहे त्यांनी फ्रीज, ज्यामध्ये तुम्ही तुमचा दिवसभर तापलेला मेंदूगार करू शकताय। त्यानंतर इथे एक छोटंसं कपाट दिले, कसाठी माहीत नाही। इकडं चार्जिंगचं पोर्ट आहे, आणि ही एक केबल दिली आहे। इथं ही केबल तुम्ही ह्याला अटॅच केली की सगळा बेड गरम होतो आहे हीटरवर। त्यानंतर ह्या साईडला दिलेला आहे कपाट, ह्याचा अस्ताव्यस्त कपडे वगैरे असतील, जॅकेट वगैरे तर टाकता येते यामध्ये। त्यानंतर इथं खाली थोडंसं स्टोरेज दिलेलं आहे, ज्यामध्ये आपली बॅग, वरती ही टेबल आहे ज्यावर आपलं लॅपटॉप बॅग वगैरे बसू शकते, गॉगल्स अँड ग्लोव्स। ठीक आहे, एक छोटूसा टी व्ही, त्यावर एक मस्तपैकी NXT डिजिटल, बहुतेक कोल्हापूरचं इथं चॅनल दिसतंय। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे हे टी मेकर, पाणी गरम करा, स्वतः स्वतः चहा करा, अरे हो, आणि एक टेलिफोन छोटासा हॅलो हॅलो करण्यासाठी। हॅलो हॅलो, देवी प्रसाद घर पर है, अभी 10 मिनट पहले ही चल बसे, आपको कुछ बोलना था, चल बसे, कूतरे साला देख के नंबर डाल कर। ओवरऑल बघायला गेलं तर आपल्याला या रूमचा एक्सपिरियन्स, कालपासून आपण या रूमला स्टेला आहेच। दुसरी गोष्ट तुम्हाला, आजा संडास दिखातो, हे आहे संडास कमोड, हे आहे आपल्याला नळ दिलेला आहे, त्यानंतर आरसा आहे, इकडं साबण आणि शॅम्पू ठेवलेले आहेत, इथं हिटिंग आणि गार पाण्याचं चावी, आणि इथं स्वतःला आपल्याला पर्सनल एक हीटर दिलेला आहे, वॉटर हीटर। तर अशा पद्धतीची रूम मी या रूमला 5 पैकी 5 मार्क देतो आहे। द लीडर रिसॉर्टने या रूमला व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, हॉटेलसुद्धा व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे। आज आपण जेवायला जाताना हॉटेलचासुद्धा लुक घेऊ, कशा पद्धतीचं ॲम्बियन्स आहे, जेवण कशा पद्धतीचं आहे, याबद्दल पण आपण रिव्ह्यू घेऊ। तर ह्या रूमबद्दल 5 पैकी 5 मार्क मी देऊ शकतो आहे। आपण यांच्या भोजनस्थळाकडे चाललेलो आहेत, हे आमचे बकासूर सगळ्यांच्या अगोदर पोहोचलेले आहेत। नंबर एक, आणि यो कमी बकासूर आहे। नंबर दोन, चेहरा दाखवा, चेहरा दाखवा, चेहरा दाखवा। तर इथं रोटी, भात, डाळ, आमटी, त्यानंतर हे आहे आपलं फ्लावरची भाजी, ही आहे पनीरची भाजी, हे आहे खीर, स्वीट स्वीटमध्ये खीर दिलेलं आहे। तर हे आहे आपल्याला व्हेजिटेरियन मधलं येथील जेवण, पद्धतीनं आपल्याला इथं दिलेलं आहे चिकन करी, आणि हे नॉनव्हेज मधला एक आयटम। आपल्यासोबत इथे एक मुंबईची फॅमिली आलेली आहे, त्यांना आपण भेटू आणि या हॉटेल बद्दल आणि ह्या ट्रीप बद्दल थोडस विचारू। हाय, मी प्रिया खरत आणि मी मुंबई मधून आहे। इकडचं जेवण खूप छान आहे, कालचं पण चिकन छान होतं, आजचं पण मस्त आहे। मला हे जेवण खाऊन घरची खूप आठवण आलेली आहे, पण त्यांचे फ्लेवर्स आणि खूप। तुम्हाला असं वाटलं नाही की आपण महाराष्ट्र सोडून बाहेर आले? नाही, जेवणापासून नक्कीच नाही, एवढ्या थंडीनंतर मस्त गरम गरम जेवण खूप छान घरासारखं वाटलं। ओके, थँक्यू। काका तुम्ही? आय अग्री विथ प्रिया। तुम्ही? यस, खूप छान जेवण। काकी तुम्ही सांगा काहीतरी। ओके ओके, थँक्यू। सॉरी।